जय हिंद। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उदगीर ते परळी या रेल्वे दुहेरीकरणाविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। उदगीर ते परळी हा एकूण 267 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे। त्यासह उदगीर परळी रेल्वे लाईन महाराष्ट्रात 120 किलोमीटरचे महत्वपूर्ण अंतर व्यापते। हा रेल्वे लाईन प्रकल्प विकाराबाद परळी रेल्वे दुहेरीकरण या प्रकल्पाच्या अंतर्गत येतो व उदगीर ते परळी वाया पाणगाव या रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। या विस्तारित प्रकल्पाचा उद्देश या प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि वाहतूक सेवा सुधारणे हा आहे। उदगीर परळी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण हे महाराष्ट्रातील रहिवासी आणि प्रवाशांसाठी मोठे आश्वासन आहे। एकदा पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प केवळ रेल्वे मार्गाची क्षमता वाढवणार नाही तर प्रवासाचा वेळ कमी करेल आणि अधिक कार्यक्षम वाहतूक व्यवस्था प्रदान करेल। आगामी अंतिम स्थान सर्वेक्षण हा विकास प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा आहे। भूप्रदेश, विद्यमान पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय परिणाम यासारख्या घटकांचा विचार करून रेल्वे मार्गासाठी सर्वात योग्य मार्ग निश्चित करण्यात मदत होईल। प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्वपूर्ण भूमिका बजावेल। उदगीर परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे या प्रदेशाला अनेक फायदे मिळण्याची अपेक्षा आहे। हे प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीसाठी चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देईल। या व्यतिरिक्त प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि रेल्वे मार्गावरील स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल। राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कटिबद्धता वाखाणण्याजोगी आहे। उदगीर परळी रेल्वे मार्गाचा विकास हे अधिक कार्यक्षम आणि परस्पर जोडलेले वाहतूक नेटवर्क साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे। येत्या काही दिवसांत अंतिम लोकेशन सर्व्हे सुरू होत असताना उदगीर परळी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरू होण्याची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत आहे। या प्रकल्पामध्ये उज्ज्वल भविष्याचे वचन आहे। कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि प्रदेशातील प्रगती सुलभ करणे। तर मित्रांनो, तुमचे या विषयी काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।